हाय गुड मॉर्निंग एवरीवन, आपण टॉपिक पाहतो आहे हॅलोकेन्स अँड हॅलोरिन्स आणि याच्यामध्ये आपण पॉइंट पाहतो आहे ऑप्टिकल आयसोमेरिझम. तर ऑप्टिकल आयसोमेरिझममध्ये आजचा आपला पॉईंट आहे आर एस नॉमेनक्लेचर. इट इज ऑल्सो कॉल्ड ॲब्सोल्यूट कॉन्फिगरेशन. हां, आर एस नॉमेनक्लेचरलाच आपण अजून काय म्हणतो आहे, तर ॲब्सोल्यूट कॉन्फिगरेशन असं म्हणतो आहे. ॲब्सोल्यूट कॉन्फिगरेशन आपण का म्हणतो आहे, कारण आर एस नॉमेनक्लेचरचे काही ओन रूल्स आहेत. तर त्याचे स्वतःचे काय रूल्स आहेत हे कुणाच्या रिस्पेक्टमध्ये लिहिलं जात नाही, तर स्वतःचे याचे काय रूल्स आहेत, त्यामुळे आपण आर एस नॉमेनक्लेचरला काय म्हणतो आहे, ॲब्सोल्यूट कॉन्फिगरेशन म्हणतो आहे. तर नीटमध्ये आणि जेईमध्ये याच्यावरती आपल्याला क्वेश्चन्स विचारलेले आहेत आणि विचारतात, याच्यावरती क्वेश्चन विचारतात. कारण जेई मेन्समध्ये 2016 याच्यामध्ये क्वेश्चन विचारला होता, जेई मेन्समध्ये, नीटमध्ये पण याच्यावरती क्वेश्चन्स विचारलेले आहेत. तर आधी आपण हे बघूया हे आर एस नॉमेनक्लेचर काय आहे. तर याच्यामध्ये आपल्याला दोन लेटर दिसतात, एक लेटर दिसतं आहे आर आणि दुसरं लेटर दिसतं आहे एस. देन व्हॉट इज द मिनिंग ऑफ आर अँड एस, तर एकदम सिम्पल आहे पा. आर, आर मीन्स रेक्टस. तर आर मीन्स रेक्टस, तर रेक्टस ह्या वर्डपासून कोणते लेटर आलेलं आहे, आर, रेक्टस. तर रेक्टस हा एक लॅटिन वर्ड आहे. कोणता वर्ड आहे, लॅटिन वर्ड. रेक्टस हा कोणता वर्ड आहे, लॅटिन वर्ड आहे. आणि ह्या लॅटिन वर्डचा मीनिंग काय होतो, रेक्टस, रेक्टस मीन्स राईट, रेक्टस मीन्स राईट. किंवा आपण याला म्हणू शकतो क्लॉकवाईज, क्लॉकवाईज. हां, आर, आर हे लेटर कोणत्या वर्डपासून आलेला आहे, तर रेक्टस ह्या वर्डपासून आलेला आहे. रेक्टस हा जो वर्ड आहे तो आहे लॅटिन वर्ड, आणि लॅटिन वर्ड रेक्टसचा मीनिंग काय होतो, राईट ऑर क्लॉकवाईज. त्यानंतर याच्यामध्ये सेकंड लेटर आहे यस. तर हे यस म्हणजे काय असतं, एस म्हणजे सिनिस्टर. एस मीन्स सिनिस्टर, हा पण काय आहे, एक लॅटिन वर्ड आहे. हा सुद्धा एक लॅटिन वर्ड आहे आणि याचा मीनिंग होतो लेफ्ट. याचा मीनिंग काय होतो, लेफ्ट. किंवा आपण याला म्हणू शकतो अँटी क्लॉकवाईज, अँटी क्लॉकवाईज. समजलं आर आणि एसचा मीनिंग काय होतो. हां, आर आणि एसचा मीनिंग आपण परत एकदा पाहूया. तर आर हे जे लेटर आहे ते रेक्टस ह्या लॅटिन वर्डपासून आलेला आहे, आणि लॅटिन वर्ड रेक्टसचा मीनिंग काय होतो, राईट ऑर क्लॉकवाईज. अँड एस मीन्स सिनिस्टर. सिनिस्टर इज ऑल्सो लॅटिन वर्ड अँड द मीनिंग ऑफ सिनिस्टर इज लेफ्ट ऑर अँटी क्लॉकवाईज. आला शते आर म्हणजे काय आणि एस म्हणजे काय. त्यानंतर तर आर एस नॉमेनक्लेचर हे कोणत्या मॉलिक्युलसाठी यूज केलं जातं, कोणत्या कंपाऊंडसाठी यूज केलं जातं, तो आपल्याला फर्स्ट पॉईंट लिहायचा आहे. म्हणजे जेवढे पण ऑर्गेनिक कंपाऊंड्स आहेत त्या सर्वच कंपाऊंडसाठी आपण आर एस नॉमेनक्लेचर यूज करतो का, तर ॲन्सर आहे नाही. तर याच्यामध्ये आर एस नॉमेनक्लेचर हे कोणत्या मॉलिक्युलसाठी यूज केलं जातं, हां, यूज फॉर मॉलिक्युल्स, यूज फॉर मॉलिक्युल्स कंटेनिंग कायरल सेंटर, कंटेनिंग कायरल सेंटर. ज्या मॉलिक्युलमध्ये कायरल सेंटर आहे अशा मॉलिक्युलसाठी आर एस नॉमेनक्लेचर यूज केलं जातं. म्हणजे एखाद्या मॉलिक्युलमध्ये कायरल सेंटर नाही आहे, तर अशा मॉलिक्युलसाठी आपण आर एस नॉमेनक्लेचर यूज करत नाही. तर कायरल सेंटरचा मीनिंग आपण पाठ्यामागं पाहिलेला आहे. देन व्हॉट इज द मीनिंग ऑफ कायरल सेंटर, कायरल सेंटर म्हणजे काय, अन ॲटम विच इज अटॅच टू फोर डिफरंट ॲटम्स ऑर ग्रुप्स इज कॉल्ड कायरल सेंटर. म्हणजे असा ॲटम मॉलिक्युलमधला की तो ॲटम चार वेगवेगळ्या ॲटमला आणि ग्रुपला अटॅच आहे, अशा सेंटरला, अशा ॲटमला आपण काय म्हणतो, कायरल सेंटर म्हणतो. आणि कायरल सेंटर जर कार्बन असेल तर आपण त्याला काय म्हणतो, कायरल कार्बन म्हणतो. त्यानंतर याच्यामध्ये नेक्स्ट पॉईंट आहे पहा, आर एस नॉमेनक्लेचरसाठी कोणते रूल यूज केले जातात, तर सी आय पी रूल्स यूज, सी आय पी रूल्स यूज. तर सी आय पी रूल्स याच्यासाठी यूज केले जातात. तर पहा, सी आय पी रूल म्हणजे काय, तर सी म्हणजे कॅन, आय म्हणजे इनगोल्ड, इनगोल्ड, आणि पी म्हणजे प्रिलॉग. हां, सी आय पी, सी आय पी म्हणजे, सी म्हणजे कॅन, आय म्हणजे इनगोल्ड, पी म्हणजे प्रिलॉग. कॅन, इनगोल्ड, प्रिलॉग हे तीन सायंटिस्ट होते, आणि या तीन सायंटिस्टनं याच्यासाठी रूल्स डिस्कवर केलेले आहेत, आणि त्यामुळेच आपण यांना काय म्हणतो आहे, सी आय पी रूल्स म्हणतो आहे, कॅन इनगोल्ड प्रिलॉग रूल्स असं म्हणतो आहे आपण. आलं लक्षात आहे, नोट डाऊन. हां, आता आपण पाहतो आहे आर एस नॉमेनक्लेचरचे रूल्स. तर याच्यामध्ये कोणकोणते रूल्स आहेत पहा. तर याच्यामध्ये फर्स्ट रूल आहे
असाइन प्रायोरिटीज टू ईच ॲटम अटॅच टू कायरल कार्बन. म्हणजे काय, कायरल कार्बनटमला जे ॲटम अटॅच आहेत किंवा जे ग्रुप अटॅच आहेत त्यांना आपल्याला काय द्यायचे आहे, प्रायोरिटी आपल्याला द्यायची आहे. तर हे प्रायोरिटी कशावरून देतात पहा, सेकंड रूलमध्ये सांगितलं आहे प्रायोरिटी इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू ॲटॉमिक नंबर. ज्या ॲटमचा ॲटॉमिक नंबर जास्त असेल त्या ॲटमची प्रायोरिटी जास्त असेल. हायर दी ॲटॉमिक नंबर हायर इज दी प्रायोरिटी. आलं लक्षात आहे. हां, प्रायोरिटी हे कशावरून द्यायची आपल्याला, ॲटॉमिक नंबरवरून द्यायची आहे. ज्याचा ॲटॉमिक नंबर जास्त त्याची प्रायोरिटी जास्त. फॉर एक्झाम्पल, हायड्रोजन, क्लोरीन, फ्लोरीन आणि ब्रोमीन हे चार ॲटम कायरल कार्बनटमला अटॅच आहेत. हे चार ॲटम कायरल कार्बनटमला अटॅच आहेत. तर यांच्या ॲटॉमिक नंबरवरून त्यांची प्रायोरिटी डिसाईड होईल. हां, हायड्रोजनचा ॲटॉमिक नंबर आहे 1, क्लोरीनचा आहे 17, फ्लोरीनचा आहे 9 आणि ब्रोमीनचा आहे 35. तर कोणाचा ॲटॉमिक नंबर जास्त आहे, तर ब्रोमीनचा ॲटॉमिक नंबर जास्त आहे, त्यामुळे ब्रोमीनची प्रायोरिटी काय होईल, फर्स्ट होईल. हां, सेकंड प्रायोरिटी कोणाची असेल, तर क्लोरीन असेल सेकंड नंबरला, फ्लोरीन असेल थर्ड नंबरला आणि हायड्रोजन असेल फोर नंबरला. तर ही झाली यांची प्रायोरिटी. प्रायोरिटी म्हणजे काय, तर फक्त आपल्याला 1-4 असे नंबर द्यायचे आहेत. आलं लक्षात आहे. मग कुणाला 1 द्यायचा, कुणाला 2 द्यायचा, कुणाला 3 द्यायचा आणि कुणाला 4 द्यायचा, तर हे डिपेंड कशावरती आहे, ॲटॉमिक नंबरवरती. हायड्रोजन ॲटमची प्रायोरिटी कशी आहे, फोर्थ आहे, त्यामुळे आपण याला म्हणणार लोएस्ट प्रायोरिटी. आलं लक्षात आहे. तर लोएस्ट प्रायोरिटी प्रत्येक वेळेस हायड्रोजनच असेल नाही, तर कोणताही ॲटम कोणताही ग्रुप हे लोएस्ट प्रायोरिटी असू शकते. आलं लक्षात आहे. त्यानंतर याच्यामध्ये नेक्स्ट आहे, फॉर आयसोटॉप्स प्रायोरिटी इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू ॲटॉमिक मास नंबर. फॉर आयसोटॉप्स, व्हॉट इज द मिनिंग ऑफ आयसोटॉप्स, तर आयसोटॉप्स म्हणजे काय असतात, ॲटम्स ऑफ सेम एलिमेंट बट ॲटम्स ऑफ सेम एलिमेंट हॅविंग सेम ॲटॉमिक नंबर बट डिफरंट ॲटॉमिक मास नंबर. म्हणजे सेम एलिमेंटचे ॲटम असतात ज्यांचा ॲटॉमिक नंबर सेम असतो, परंतु ॲटॉमिक मास नंबर मात्र डिफरंट असतो. जर ॲटॉमिक नंबर सेम असेल तर प्रायोरिटी देता येईल का आपल्याला, कारण प्रायोरिटी आपण कशावरून देतो, ॲटॉमिक नंबरवरून देतो. जर ॲटॉमिक नंबर सेम असतील तर प्रायोरिटी देता येईल का, नाही देता येणार. मग जर समजा आयसोटोपसाठी आपण काय करतो आहे, तर ॲटॉमिक मास नंबर आपण यूज करतो आहे, ॲटॉमिक मास नंबर, कारण आयसोटोपचे ॲटॉमिक नंबर सेम असतात परंतु ॲटॉमिक मास नंबर डिफरंट असतात. म्हणून आपण इथे काय लिहिले, प्रायोरिटी इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू ॲटॉमिक मास नंबर. ज्या आयसोटोपचा ॲटॉमिक मास नंबर जास्त असेल त्या आयसोटोपची प्रायोरिटी जास्त असेल. फॉर एक्झाम्पल, आपल्याला माहिती आहेत देर आर 3 आयसोटोप्स ऑफ हायड्रोजन. हायड्रोजनचे किती आयसोटोप्स आहेत, तर 3 आयसोटोप्स आहेत. कोणते 3 आयसोटोप्स आहेत, प्रोटियम, ड्युटेरियम आणि ट्रिटियम. प्रोटियम, ड्युटेरियम अँड ट्रिटियम यांचे तिन्हीचे ॲटॉमिक नंबर कसे आहेत, सेम 1 ॲटॉमिक नंबर आहे. हां, प्रोटियमचा ॲटॉमिक मास नंबर आहे 1, ड्युटेरियमचा ॲटॉमिक मास नंबर आहे 2 आणि ट्रिटियमचा ॲटॉमिक मास नंबर आहे 3. मग सांगा या तिन्हीमध्ये कुणाची प्रायोरिटी फर्स्ट असेल, कुणाची सेकंड असेल आणि कुणाची थर्ड असेल. तर ज्याचा ॲटॉमिक मास नंबर जास्त त्याची प्रायोरिटी फर्स्ट असेल. म्हणजे याच्यामध्ये जर आपण बघितलं तर ट्रिटियमची प्रायोरिटी फर्स्ट असेल, ड्युटेरियमची सेकंड असेल आणि प्रोटियमची थर्ड प्रायोरिटी असेल. आलं लक्षात आहे. आयसोटोपसाठी काय यूज करायचं, ॲटॉमिक मास नंबर. ज्याचा ॲटॉमिक मास नंबर जास्त त्याची प्रायोरिटी जास्त. पुढे पहा, नेक्स्ट रूल, इफ फर्स्ट ॲटम अटॅच टू कायरल कार्बन इज सेम देन गोज टू नेक्स्ट ॲटम. म्हणजे कायरल कार्बनटमला जर सेम ॲटम अटॅच असतील, म्हणजे फर्स्ट जो ॲटम अटॅच आहे तो जर सेम असेल, तर आपण काय करायचं आहे, प्रायोरिटी देण्यासाठी आपण नेक्स्ट ॲटमकडे जायचं आहे. फॉर एक्झाम्पल आपण इथं बघूया, दिस इज कायरल कार्बनटम. हा कोणता कार्बनटम आहे, कायरल कार्बनटम, कारण याला चार वेगवेगळे ॲटम आणि ग्रुप अटॅच आहेत. पाहता, तरी OH, OCH3, BR आणि H यांना आपल्याला प्रायोरिटी द्यायची आहे. हां, इथे कार्बनटमला काय अटॅच आहे, ब्रोमीन. इथे कार्बनटमला काय अटॅच आहे, हायड्रोजन. इथे कार्बनटमला काय अटॅच आहे, OH. OHमधला कोणता ॲटम अटॅच आहे, ऑक्सिजन ॲटम अटॅच आहे ना. इकडे कार्बनटमला काय अटॅच आहे, OCH3. OCH3मधला कोणता ॲटम अटॅच आहे, ऑक्सिजन. मग पहा, ऑक्सिजन, ऑक्सिजन, ब्रोमीन, हायड्रोजन, कोणता ॲटम नंबर जास्त येणार, इथे ऑक्सिजन, इथे ऑक्सिजन. ऑक्सिजनचा ॲटम नंबर किती आहे, 8, ब्रोमीनचा 35 आणि हायड्रोजनचा 1. मग सांग कुणाची प्रायोरिटी फर्स्ट असेल, तर ब्रोमीनची प्रायोरिटी फर्स्ट असेल. आलं लक्षात. आता सेकंड प्रायोरिटी कोणाला देणार, कारण हायड्रोजनचा तर ॲटॉमिक नंबर सर्वात कमी आहे, त्याची झाली फोर्थ प्रायोरिटी. इथे लक्षात आहे, फोर्थ प्रायोरिटी. आता याच्यामध्ये सेकंड कोण आणि थर्ड कोण एकदम सिंपल आहे.
इथे ऑक्सिजन, इथे ऑक्सिजन, तर आपण काय करतो पुढच्या अटेम्पकडे जायचं. इथे पहा, इथे पुढचा अटेम्प कोणता आहे हायड्रोजन, इथे पुढचा अटेम्प कोणता आहे कार्बन. तर आता आपण प्रायोरिटी देताना काय करणार, हायड्रोजन आणि कार्बनमध्ये आपण कंपॅरिझन करणार. मग हायड्रोजनचा ॲटॉमिक नंबर 1 आहे, कार्बनचा ॲटॉमिक नंबर 6 आहे, मग कोणाची प्रायोरिटी होईल सांगा. तर हे फर्स्ट प्रायोरिटी आहे. सेकंड कोण होईल, OH का OCH3? तर आपल्याला OCH3ला सेकंड प्रायोरिटी द्यावी लागेल आणि OH जो आहे तो असेल आपला थर्ड प्रायोरिटी, आणि याचा ॲटॉमिक नंबर सर्वात कमी आहे, त्यामुळे हा होईल लोएस्ट प्रायोरिटी ग्रुप, लोएस्ट प्रायोरिटी ॲटम. आलं लक्षात आहे, ज्याची प्रायोरिटी सर्वात कमी आहे म्हणजे फोर्थला आहे तो काय असेल आपला लोएस्ट प्रायोरिटी ॲटम ऑर ग्रुप. येते लक्षात आहे, नोट डाऊन. याच्यामध्ये नेक्स्ट आहे 5 नंबर, पहा 5 नंबर फॉर डबल बॉन्ड और ट्रिपल बॉन्ड, फॉर डबल बॉन्ड और ट्रिपल बॉन्ड द ॲटम इज डुप्लिकेटेड, द ॲटम इज डुप्लिकेटेड और ट्रिप्लिकेटेड, डुप्लिकेटेड ऑर ट्रिप्लिकेटेड. पहा, जर समजा एखाद्या ग्रुपमध्ये डबल बॉन्ड असेल किंवा ट्रिपल बॉन्ड असेल तर तो ॲटम आपण काय कन्सिडर करणार, डुप्लिकेटेड ऑर ट्रिप्लिकेटेड. पहा, याच्या आपण काही एक्झाम्पल्स बघूया म्हणजे लक्षात येईल. पहा, एक्झाम्पल सी, डबल बॉन्ड सी. समजा हा एक ग्रुप आहे, कोणता, सी डबल बॉन्ड सी, आणि हा जो पूर्ण ग्रुप अटॅच आहे तो कशाला, कायरल कार्बनला. तर याचा अर्थ असा होतो, पहा याचा अर्थ काय होतो, पहा हा कार्बनटम मी करतो आहे फर्स्ट, हा कार्बनटम ह्या कार्बनमध्ये आणि ह्या कार्बनमध्ये कोणता बॉन्ड आहे, डबल बॉन्ड आहे. तर याचा अर्थ हा कार्बनटम किती कार्बनटमला अटॅच करायचा, 2 कार्बनटमला अटॅच करायचा. येते लक्षात आहे, कार्बन आणि कार्बनमध्ये कोणता बॉन्ड आहे, डबल बॉन्ड आहे. याचा अर्थ हा जो कार्बनटम आहे, कारण हा कार्बनटम कशाला अटॅच असणार आहे, कायरल कार्बनटमला. जर हा कार्बनटम म्हणजे जो कार्बनटम कायरल कार्बनटमला अटॅच आहे तो कार्बन जर समजा डबल बॉन्डला अटॅच असेल तर याचा अर्थ डबल बॉन्डच्या पुढचा जो ॲटम आहे तो ॲटम किती वेळेस त्या कार्बनटमला अटॅच करायचा आहे, तर 2 वेळेस. म्हणजे हा कार्बनटम किती कार्बनटमला अटॅच आहे, 2 कार्बनटमला अटॅच आहे. हे फक्त कुठं कन्सिडर करायचं आपल्याला, RS नॉमिनिक्लेचरमध्ये, बाकी कुठेही आपल्याला यूज करायचं नाही, फक्त RS नॉमिनिक्लेचरसाठी हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. हा लक्षात आहे. पुढे जर समजा सी डबल बॉन्ड ओ, हां हे कसं लिहिता येईल आपल्याला, हां हा कार्बनटम आहे, हा कार्बनटम कशाला अटॅच आहे, डबल बॉन्डला अटॅच आहे. म्हणजे कार्बन आणि ऑक्सिजनमध्ये कोणता बॉन्ड आहे, डबल बॉन्ड आहे. तर याचा अर्थ कार्बनटम हा किती ऑक्सिजन ॲटमला अटॅच आहे, तर 2 ऑक्सिजन ॲटमला अटॅच आहे, 2 ऑक्सिजन ॲटमला अटॅच. अँड दिस इज कॉल्ड डुप्लिकेटेड. तर याला तर आपण काय म्हणतो, डुप्लिकेटेड असं म्हणतो. त्यानंतर याच्यामध्ये पहा, नेक्स्ट आहे सी ट्रिपल बॉन्ड सी. पहा, हा कार्बनटम ह्या कार्बनटमला ट्रिपल बॉन्ड अटॅच आहे. तर याचा अर्थ हा कार्बनटम किती कार्बनटमला अटॅच आहे, 3 कार्बनटमला अटॅच आहे, 1, 2 अँड 3. आलं लक्षात आहे. तर हा झाला ट्रिप्लिकेटेड. त्यानंतर याच्यामध्ये नेक्स्ट आहे सी आणि एनमध्ये कोणता बॉन्ड असतो, ट्रिपल बॉन्ड असतो CN. तर याचा अर्थ काय, तर हा कार्बनटम किती नायट्रोजन ॲटमला अटॅच आहे, तर 3 नायट्रोजन ॲटमला अटॅच आहे. अँड दिस इज कॉल्ड ट्रिप्लिकेटेड. तर यालाच आपण काय म्हणतो, ट्रिप्लिकेटेड असं म्हणतो. तुम्हाला ज्यावेळेस एक्झाम्पल्स होतील ना, त्या एक्झाम्पलमध्ये याचा तुम्हाला अजून मिनिंग समजणार आहे. हे फक्त लक्षात, हे डुप्लिकेटेड म्हणजे काय असतं आणि ट्रिप्लिकेटेड म्हणजे काय असतं, नोट डाऊन. झालं नोट डाऊन करून, हां याच्यामध्ये 6 नंबर आहे, 6 नंबर पॉईंट, इफ प्रायोरिटी
प्रायोरिटी 1 2 3 1 2 3 पा हे प्रायोरिटी 1 2 3 4 असे असणार आहे। तर आपण पहिल्या तीन प्रायोरिटीवरूनच काय काय लिहू शकतो आपण आर एस नॉमिनिकेचर आपण लिहू शकतो। ए प्रायोरिटी 1 2 3 जाताना कसं जात आहे 1 नंतर 2 नंतर 3 ओके तुम्ही 4 नाही कन्सिडर केलं तरी चालेल। पहिल्या तीन प्रायोरिटीवरूनसुद्धा आपण आर एस नॉमिनिकेचर आपण लिहू शकतो। इफ प्रायोरिटी 1 2 3 गोज फ्रॉम क्लॉकवाईज डायरेक्शन देन इट इज आर कॉन्फिगरेशन। इफ प्रायोरिटी 1 2 3 गोज फ्रॉम एंटी क्लॉकवाईज देन इट इज यस कॉन्फिगरेशन। म्हणजे एकदम सिंपल आहे। जर समजा प्रायोरिटी 1 2 3 हे जर क्लॉकवाईज डायरेक्शनमध्ये येत असेल 1 2 3 हे जे तीन ॲटम आहेत हे जर क्लॉकवाईज डायरेक्शनमध्ये अरेंज असेल तर याचा अर्थ तिथं कॉन्फिगरेशन कोणतं असणार आहे आर कॉन्फिगरेशन। आणि जर समजा प्रायोरिटी 1 2 3 हे जर समजा एंटी क्लॉकवाईज डायरेक्शनमध्ये येत असेल तर ते कोणतं कॉन्फिगरेशन असणार आहे यस कॉन्फिगरेशन असणार आहे। हे फक्त आपण रूल्स पाहतो आहे। रूल्स तुम्हाला थोडेसे जरा अवघड वाटत असतील पण जेव्हा आपण एक्झाम्पल पाहू ना त्यावेळेस हे रूल्स एकदम आपल्याला इझी वाटतात, टेन्शन घेऊ नका। तर याच्यामध्ये आपल्याला फक्त काय करायचं आहे तर प्रायोरिटी 1 2 3 हे क्लॉकवाईज जाते का अँटी क्लॉकवाईज जाते ते फक्त आपल्याला चेक करायचं आहे। जर प्रायोरिटी 1 2 3 क्लॉकवाईज गेली तर त्या कंपाऊंडचं कॉन्फिगरेशन काय आहे आर आहे। जर प्रायोरिटी 1 2 3 हे अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनमध्ये गेली असेल तर याचा अर्थ त्या कंपाऊंडचं कॉन्फिगरेशन कोणतं आहे यस कॉन्फिगरेशन आहे। आणि याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचे पॉईंट आपल्याला लिहायचा आहे नोट। हां नोट काय आहे लोएस्ट प्रायोरिटी ग्रुप ऑर ॲटम दॅट इज फोर्थ प्रायोरिटी। लक्षात आहे तर लोएस्ट प्रायोरिटी कोणती असणार आहे आपली ज्याला 4 नंबर मिळेल ती आपली काय असेल लोएस्ट प्रायोरिटी ग्रुप असेल किंवा लोएस्ट प्रायोरिटी ॲटम असेल। इज ऑलवेज प्रेझेंट ॲट डॅश लाईन म्हणजे कोणती ही लाईन इथे लक्षात आहे वेज डॅश फॉर्म्युलामध्ये आपण हे लाईन दाखवले होते ह्या लाईनला आपण काय म्हणतो डॅश लाईन म्हणतो आहे। म्हणजे जर आपण आर एस कॉन्फिगरेशन वेज डॅश फॉर्म्युलामध्ये जर लिहित असू तर लोएस्ट प्रायोरिटी ग्रुप ही नेहमी कोणत्या लाईनला अटॅच असायला पाहिजे तर डॅश लाईनला अटॅच असायला पाहिजे। याचाच अर्थ काय होतो सांगा बिलो दी प्लेन असा होतो ना बिलो दी प्लेन डॅश म्हणजेच काय बिलो दी प्लेन किंवाच काय लिहितो आपण अवे फ्रॉम ऑब्झर्वर। लोएस्ट प्रायोरिटी ग्रुप हे नेहमी कुठं असले पाहिजे बिलो दी प्लेन असले पाहिजे किंवा अवे फ्रॉम ऑब्झर्वर असले पाहिजे। तर हे झाले सर्व रूल्स। आता आपण काय पाहूया याच्यावरचे एक्झाम्पल्स। टेन्शन घ्यायचं नाही हा पॉईंट खूप इझी आहे आर एस नॉमिनिकेचर आपण जेव्हा आता एक्झाम्पल बघू त्यावेळेस हा पॉईंट तुम्हाला एकदम इझी वाटणार आहे नोट डाऊन। हां आत्ता काय पाहतो आपण एक्झाम्पल्स तुम्हाला एक्झाम्पल्समध्ये हे सर्व रूल्स तुम्हाला परत होतील। रूल्स ॲटोमॅटिक लक्षात राहतात फक्त आपल्याला एक्झाम्पल जास्तीत जास्त सॉल्व करावे लागतील। याच्यामध्ये आपण फर्स्ट पाहतो आहे आर एस नॉमिनिकेचर इन वेज डॅश फॉर्म्युला। तर याच्यामध्ये आपण फर्स्ट काय करतो आहे वेज डॅश फॉर्म्युलेचं आपण काय काढतो आहे आर एस नॉमिनिकेचर आपण पाहतो आहे वेज डॅश फॉर्म्युलामध्ये आर एस नॉमिनिकेचर। तर याच्यामध्ये आपल्याला तीन कंडिशन आहेत। तर याच्यामध्ये पहिली कंडिशन काय पहा इफ लोएस्ट प्रायोरिटी ॲट डॅश। जर समजा वेज डॅश फॉर्म्युलामध्ये लोएस्ट प्रायोरिटी हे जर डॅश लाईनला अटॅच असेल तर आर एस नॉमिनिकेचर कसं करायचं आहे ते आपण पाहतो आहे। फर्स्ट आपण काय पाहतो आहे इफ लोएस्ट प्रायोरिटी ॲट डॅश डॅश म्हणजे काय ही डॉटेड लाईन। जर समजा लोएस्ट प्रायोरिटी याचा अर्थ कोणती प्रायोरिटी चारच प्रायोरिटी असणार आहेत 1 2 3 अँड 4। तर याच्यामध्ये जी चौथी प्रायोरिटी असणार आहे ती आपली काय असणार आहे लोएस्ट प्रायोरिटी। हे जर लोएस्ट प्रायोरिटी डॅश लाईनला अटॅच असेल तर आर एस नॉमिनिकेचर कसं आहे पा एकदम सिंपल आहे। हां इथे तुम्हाला तीन कंपाऊंड दिलेले आहेत पा याच्यामध्ये आपण फर्स्ट काय करूया दिस इज कायरल कार्बन ह्या कायरल कार्बनला ब्रोमिन CH3 क्लोरीन आणि हायड्रोजन अटॅच आहे। हे चारही कसे आहेत डिफरंट ॲटम्स आणि ग्रुप अटॅच आहेत त्यामुळे ह्या कार्बनला आपण काय म्हणणार कायरल कार्बन म्हणणार। फर्स्ट आपण काय देऊ यांना प्रायोरिटी देऊया पाहिजे फर्स्ट प्रायोरिटी कोणाला देणार सांगा
तर फर्स्ट प्रायोरिटी कोणाची असेल, इथं ब्रोमीन ॲटॉमिक नंबर आहे 35, इथे काय त्याचे सी एच थ्री मधला कार्बन अटॅच आहे, म्हणजे कार्बन कन्सिडर करतात, इकडे काय अटॅच आहे क्लोरीन आहे आणि इकडे हायड्रोजन आहे, ब्रोमीन कार्बन क्लोरीन हायड्रोजन, तर याच्यामध्ये सर्वात जास्त ॲटॉमिक नंबर कोणाचा आहे, तर ब्रोमीनचा ॲटॉमिक नंबर सर्वात जास्त आहे, त्यामुळे ब्रोमीनचे काय होणार फर्स्ट प्रायोरिटी. सेकंड प्रायोरिटी कोणाची होणार, क्लोरीनची, कारण क्लोरीनचा ॲटॉमिक नंबर जास्त आहे क्लोरीन. त्यानंतर इथे काय अटॅच आहे कार्बन आणि इथे हायड्रोजन, तर कार्बनचे काय होणार थर्ड प्रायोरिटी, म्हणजे या पूर्ण मिथाइल ग्रुपला काय आली थर्ड प्रायोरिटी, आणि ही आपली झाली फोर्थ प्रायोरिटी, म्हणजे हे झाले आपले लोएस्ट प्रायोरिटी, येते लक्ष दे. तर ही आहे लोएस्ट प्रायोरिटी, आणि ही लोएस्ट प्रायोरिटी कुठे अटॅच आहे, तर डॅशला अटॅच आहे. तर एकदम सिंपल, फक्त आता बघायचे आहेत 1 2 3 डायरेक्शन, 1 2 3, पहिले 1 2 3 पहा इथं काय आहे फर्स्ट, तर आपण पेन इथं टेक व्हायचं आहे, पहा 1 1 नंतर काय होतं सांगा 2 1 नंतर काय होणार 2, ह्या 4 आपल्याला कन्सिडर करायचंच नाही आहे, इथे लक्षात पहा 1 1 नंतर इकडे काय येतं आहे 3 येतं आहे, मग 1 नंतर 3 जायचं का नाही जायचं, 1 नंतर पर्यंत कुठे जायचं 2 आणि लक्षात येईल पहा हे हायड्रोजन थोडं बाजूला ठेवा, हे 1 इकडे काय 2 आणि इकडे काय 3, म्हणजे काय होणार हे डायरेक्शन आहे, सांग हे कोणते डायरेक्शन आहे, क्लॉकवाईज आहे का अँटी क्लॉकवाईज आहे, दिस इज अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन, आणि अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन असेल तर आपण कॉन्फिगरेशन कोणतं सांगितलेलं आहे, यस कॉन्फिगरेशन आपण सांगितलेलं आहे, म्हणजे ह्या मॉलिक्युलचं कॉन्फिगरेशन कोणतं आलं, यस कॉन्फिगरेशन, काय चेंज केलं का आपण, काही चेंज केलं नाही, फक्त अँटी क्लॉकवाईज आला 1 2 3, त्यामुळे आपण कॉन्फिगरेशन काय लिहिलं, यस कॉन्फिगरेशन लिहिलं. पहा आपण सेकंड एक्झाम्पलमध्ये, सेकंड एक्झाम्पल बघूया आपण, तर याच्यामध्ये कार्बन कार्बन ब्रोमीन हायड्रोजन, कार्बन कार्बन ब्रोमीन हायड्रोजन, कोणाची प्रायोरिटी फर्स्ट असेल, ब्रोमीनची प्रायोरिटी फर्स्ट असेल, पहा इथं लिहू आपण ब्रोमीनची प्रायोरिटी फर्स्ट, त्यानंतर इथे कार्बन इथे हायड्रोजन, कार्बनची जास्त असणार आहे, मग सांग सी एस थ्रीला सेकंड नंबर मिळेल का CH2 CH3 लोअर सेकंड नंबर मिळेल, हा इथे काय कार्बन इथे पण कार्बन, तर आपण जाऊया पुढच्या आयटमकडे, इथे कार्बनला पुढे काय अटॅच आहेत हायड्रोजन, 3 हायड्रोजन, आणि इकडे पुढे कार्बन आयटमला काय अटॅच आहेत 2 हायड्रोजन आणि 1 कार्बन आयटम अटॅच आहे, लक्षात ह्या कार्बनला 3 हायड्रोजन, ह्या कार्बनला 2 हायड्रोजन 1 कार्बन, 2 हायड्रोजन 2 हायड्रोजन कॅन्सल करा, इकडे काय शिल्लक राहणार 1 हायड्रोजन, इकडे शिल्लक राहणार कार्बन, म्हणजे याला आपल्याला काय करावं लागेल सेकंड प्रायोरिटी, याला आपल्याला द्यावं लागेल थर्ड प्रायोरिटी, आणि हा कोणती असेल फोर्थ प्रायोरिटी, लोएस्ट प्रायोरिटी ॲट डॅश, तर लोएस्ट प्रायोरिटी कुठं आहे डॅशला आहे, तर एकदम सिंपल आहे, मग 1 2 3 बघा, 1 2 3 दिस इज फर्स्ट, जो फर्स्ट आहे तिथं आपला पेन टेकवायचा आहे 1 1 नंतर काय तर सांगा 2 2 नंतर काय होणार 3, सांग हे डायरेक्शन कोणते आहे 1 2 3 क्लॉकवाईज आहे का अँटी क्लॉकवाईज आहे, तर हे सुद्धा काय आहे अँटी क्लॉकवाईज आहे, आणि अँटी क्लॉकवाईज असेल तर कोणतं कॉन्फिगरेशन लिहितो आपण, यस कॉन्फिगरेशन, आलं लक्षात आहे. पाहता नेक्स्ट एक्झाम्पल थर्डमध्ये, सांग याच्यामध्ये पहा इथे काय अटॅच आहे ऑक्सिजन, इथे हायड्रोजन, इथे कार्बन, इथे कार्बन, कार्बन कार्बन ऑक्सिजन हायड्रोजन, कोणाचा ॲटॉमिक नंबर जास्त आहे ऑक्सिजनचा, त्यामुळे OHला काय मिळेल सांगा, तर OHला मिळेल फर्स्ट प्रायोरिटी, सांगा सेकंड प्रायोरिटी कोणाला मिळेल CHला मिळेल का CH3ला मिळेल, इकडे कार्बन इकडे कार्बन, तर पुढच्या ॲटॉमकडे चला, इकडे पुढचा ॲटॉम कोणता आहे ऑक्सिजन, इकडे पुढचा ॲटॉम कोणता आहे हायड्रोजन, त्यामुळे CHला काय मिळाली सेकंड, हा काय झाला थर्ड, आणि हायड्रोजन काय झाला फोर्थ, येते लक्षात आहे. मग पाहता याच्यामध्ये 1 2 3 कसे आहेत, हा आपला पेन कुठे टाकवत आहे 1 नंतर काय येणार 2 2 नंतर काय येणार 3, सांग डायरेक्शन कसे आहे, डायरेक्शन कसे क्लॉकवाईज डायरेक्शन आहे का अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन आहे, दिस इज अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन, आणि अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन असेल तर कॉन्फिगरेशन काय येणार, यस कॉन्फिगरेशन, आलं लक्षात आहे. हा त्यानंतर आता सेकंड आहे इफ लोएस्ट प्रायोरिटी ॲट वेज, हा इथं तिन्ही एक्झाम्पल कशाच्या कसे आलेत, येस कॉन्फिगरेशनचे आलेत, इथं लक्षात इथं आर पण असू शकतं, इथं लक्षात हे असं नाही की इथं सगळं येसच येणार, आर पण येऊ शकतं. हा इफ लोएस्ट प्रायोरिटी ॲट वेज, जर समजा वेज डॅश फॉर्म्युल्यामध्ये लोएस्ट प्रायोरिटी जर समजा वेज लाईनला अटॅच असेल तर त्याचं कॉन्फिगरेशन कसं येतं, तर फक्त आपल्याला काय करायचं आहे एक फक्त लक्षात आहे, तर इथं कॉन्फिगरेशन काय करायचं आहे चेंज करायचं आहे, चेंज द कॉन्फिगरेशन, चेंज द कॉन्फिगरेशन, पहा हा पण नीट लक्ष ठेवायचं आहे. जर वेज डॅश फॉर्म्युलामध्ये लोएस्ट प्रायोरिटी जर वेजला असेल तर फक्त काय करायचं आपल्याला
कॉन्फिगरेशन हे चेंज करायचं आहे. जर आर आला असेल तर यस कॉन्फिगरेशन करेक्ट आहे, जर यस आला असेल तर आर, आर आला असेल तर यस कॉन्फिगरेशन. बघूया आपण याच्यामध्ये दोन एक्झाम्पल दिले आहेत, तर याच्यामध्ये आपण याची प्रायोरिटी लिहूया. फर्स्ट कोणाची प्रायोरिटी असेल, फर्स्ट पहा ऑक्सिजन हायड्रोजन, इथं काय अटॅच आहे, ऑक्सिजन इथे, हायड्रोजन इथे, कार्बन इथे, कार्बन म्हणजे ऑक्सिजनची फर्स्ट असेल. सेकंड कोण असेल, सीवेज. थर्ड कोण असेल, CH3. आणि फोर्थ कोण असेल, हायड्रोजन. पहा लोएस्ट प्रायोरिटी कुठल्या लाईनला अटॅच आहे, वेज लाईनला अटॅच आहे. तर फक्त आपल्याला कॉन्फिगरेशन चेंज करायचं आहे. बघूया फर्स्ट आपण बघूया 1 2 3. हां इथं मी पेन टाकू दे 1 वरती 1 नंतर काय येणार सांगा 2 नंतर काय येणार सांगा 3, म्हणजे 1 2 3 हे येणार. येते लक्षात. हां हे कोणती डायरेक्शन आहे, अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन आहे. अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन असेल तर कॉन्फिगरेशन काय लिहितो आपण, यस कॉन्फिगरेशन. पण इथे यस कॉन्फिगरेशन हे करेक्ट कॉन्फिगरेशन नाही आहे, दिस इज नॉट करेक्ट आन्सर. तर यसचं काय करायचं आहे, चेंज करायचं आहे, म्हणजे आर कॉन्फिगरेशन इज द करेक्ट आन्सर. काय केलं लक्षात आलं, जर लोएस्ट प्रायोरिटी हे जर वेजला असेल तर फक्त कॉन्फिगरेशन, जे कॉन्फिगरेशन येईल ते कॉन्फिगरेशन काय करायचं आहे, फक्त चेंज करायचं आहे. लक्षात इथं काय आलं होतं, यस कॉन्फिगरेशन, त्यामुळे आपण ते चेंज करून काय लिहिलं, आर कॉन्फिगरेशन लिहिलं. इथे लक्षात आर आला असतं तर काय आलं असतं, यस. म्हणजे सांगा जर तुम्हाला विचारलं ह्या मॉलिक्युलचं कॉन्फिगरेशन कोणतं, यस कार, आन्सर काय देणार, आर कॉन्फिगरेशन. आलं लक्षात. पहा नेक्स्ट पॉईंट, नेक्स्ट एक्झाम्पल पहा याच्यामध्ये काय अटॅच आहे. इथे कार्बन आहे, सॉरी इथे नायट्रोजन आहे, इथे कार्बन आहे, इथे हायड्रोजन आहे, इथे ऑक्सिजन आहे. कोणाची प्रायोरिटी फर्स्ट असेल, हां ऑक्सिजन नायट्रोजन कार्बन हायड्रोजन. ऑक्सिजन ॲटॉमिक नंबर 8, इथे नायट्रोजन अटॅच आहे ॲटम. सेकंड प्रायोरिटी इथे कार्बन आहे ॲटॉमिक नंबर 6, याला थर्ड असेल आणि याला फोर्थ असेल. मला सांगितलं लोएस्ट प्रायोरिटी हे कोणत्या लाईनला अटॅच आहे, वेज लाईनला अटॅच आहे. आलक्षात वेज लाईनला असेल तर कॉन्फिगरेशन आपल्याला चेंज करायचं आहे. बघा कॉन्फिगरेशन चेंज करायचं आहे. सांग काय येणार इथं, 1 नंतर काय येणार 2 नंतर काय येणार 3. सांग कोणती डायरेक्शन आहे, क्लॉकवाईज डायरेक्शन आहे. नाही पहा 1 नंतर कुठे गेला आपण, 2 नंतर 3 आणि नंतर 4. पहिले तीनच फक्त लास्ट आहेत 1 2 3. कोणतं कॉन्फिगरेशन आलं सांगा, हे आर कॉन्फिगरेशन आलं ना. पण हे आर कॉन्फिगरेशन आपलं करेक्ट आन्सर आहे का, नाही आहे. कारण लोएस्ट प्रायोरिटी कुठं आहे, वेज लाटेच आहे. त्यामुळे हे कॉन्फिगरेशन काय करायचं, चेंज करायचं, म्हणजे याचं करेक्ट आन्सर काय होणार, यस कॉन्फिगरेशन. जर तुम्हाला विचारलं ह्या मॉलिक्युलचं कॉन्फिगरेशन कोणतं, आर का यस, तर आन्सर काय असेल, यस कॉन्फिगरेशन असेल. आलं लक्षात आहे, नोट डाऊन. म्हणजे आपण थर्ड केस पाहतोय, इफ लोएस्ट प्रायोरिटी इन दी प्लेन. म्हणजे जर समजा वेज डॅश फॉर्म्युलामध्ये लोएस्ट प्रायोरिटी जर समजा इन दी प्लेन असेल, म्हणजे अशा बॉन्डा जर अटॅच असेल, तर त्याचं आर एस कॉन्फिगरेशन आपल्याला कसं लिहायचं आहे. तर याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, 2 चेंजेस करायचे आहेत. तर याच्यामध्ये आपल्याला काय करायचे आहेत, 2 चेंजेस करायचे आहेत, 2 चेंजेस इन दी मॉलिक्युल, 2 चेंजेस इन दी मॉलिक्युल, 2 चेंजेस इन दी मॉलिक्युल. तर पहा समजा आपल्याला हे फर्स्ट एक्झाम्पल दिलेलं आहे, तर या फर्स्ट एक्झाम्पलमध्ये पहा लोएस्ट प्रायोरिटी ग्रुप कोणत्या लाईनला अटॅच आहे. तर याच्यामध्ये फर्स्ट आपण काय करा, प्रायोरिटी देऊया. पहा इथे अटॅच आहे हायड्रोजन ब्रोमिन आयोडीन आणि फ्लोरिन. कोणाचा ॲटॉमिक नंबर जास्त आहे, आयोडीनचा ॲटॉमिक नंबर जास्त आहे, आयोडीन. आयोडीनचा ॲटॉमिक नंबर 53, त्यामुळे याची फर्स्ट प्रायोरिटी. ब्रोमिनचा ॲटॉमिक नंबर 35, त्यामुळे सेकंड प्रायोरिटी. फ्लोरिनचा ॲटॉमिक नंबर 9, त्यामुळे थर्ड प्रायोरिटी. आणि हायड्रोजन कोणती प्रायोरिटी झाली, फोर्थ प्रायोरिटी झाली. आता इथे पहा फोर्थ प्रायोरिटी हे कोणत्या लाईनला अटॅच आहे, इन दी प्लेन आहे, म्हणजे नॉर्मल लाईनला अटॅच आहे, नॉर्मल बॉन्डला अटॅच आहे. तर अशा वेळेस काय करायचं आपल्याला, 2 चेंजेस करायचे आहेत, 2 चेंजेस इन दी मॉलिक्युल, 2 चेंजेस करायचे आहेत. तर ते 2 चेंजेस कुठे करायचे आहेत पहा, तर ते 2 चेंजेस आपल्याला इथे करायचे आहेत. तर काय करायचं, ही जी लोएस्ट प्रायोरिटी आहे ती काही करून आपल्याला काय करायचं आहे, ह्या डॅशला आणायची, ह्या डॅशला आणायची. मग पहा हायड्रोजनमध्ये आणि ब्रोमिनमध्ये आपल्याला फर्स्ट चेंज करावं लागेल. येते लक्षात आहे. पहा जो डॅशला अटॅच आहे तो आणि हायड्रोजन जे लोएस्ट प्रायोरिटी आहे त्याच्यामध्ये पहिला चेंज करायचा. म्हणजे काय करायचं पहा, म्हणजे काय करायचं, हायड्रोजनच्या ठिकाणी काय लिहायचं, ब्रोमिन, आणि ब्रोमिनच्या ठिकाणी काय अटॅच करायचा, हायड्रोजन. म्हणजे लोएस्ट प्रायोरिटी कुठं आली सांगा,
डॉटर लाइन आली, डैश आली, त्यानंतर फ्लोरीन आणि आयोडीन राहिले तर फ्लोरीन आणि आयोडीन मध्ये पण काय करायचं, चेंज करायचं, म्हणजे सांगा आयोडीनच्या ठिकाणी म्हणजे इथे इथे काय येणार सांगा, तर इथे येणार फ्लोरीन आणि फ्लोरीनच्या ठिकाणी काय काय येणार, आयोडीन येणार. तरी आपण हे दोन चेंजेस केले, पहिला चेंज एच आणि बी आरमध्ये आणि सेकंड चेंज फ्लोरीन आणि आयोडीनमध्ये केला. आता पहा याच्यामध्ये नंबर आपल्याला द्यायचे आहेत, दिस इज वन, दिस इज टू, दिस इज थर्ड अँड हायड्रोजन इज फोर्थ. आता पहा वन टू थ्री हे कसे आहेत, हां इथं मी पेन टाकतो आहे, वन वन नंतर काय येणार टू, टू नंतर काय येणार थ्री. सा डायरेक्शन कसे आहे, क्लॉकवाईज डायरेक्शन आहे, वन टू थ्री क्लॉकवाईज डायरेक्शन असेल वन टू थ्रीचे तर ते कॉन्फिगरेशन कोणतं आहे, आर कॉन्फिगरेशन हे आपल्याला असं लिहायचं आहे. समजलं हे कसं लिहिलं ते, जर लोएस्ट प्रायोरिटी इन दी प्लेन असेल तर, लोएस्ट प्रायोरिटी इन दी प्लेन असेल तर दोन चेंजेस करजे, दोन वेळेस चेंजेस करजे. हां या एक्झाम्पलमध्ये आपण बघूया, तर याच्यामध्ये आपण फर्स्ट काय करूया, प्रायोरिटी देऊया. सा फर्स्ट प्रायोरिटी ही कोणाची असेल, हां इकडे काय अटॅच आहे, हायड्रोजन इकडे अटॅच आहे, एन एच टू, एन एच टूमधला नायट्रोजन इकडे अटॅच आहे, सी एच टू ओ एच, सी एच टू एचमधला कार्बन अटॅच आहे आणि इकडे अटॅच आहे सी एच थ्री, सी एच थ्रीमधला सी अटॅच आहे. मग सांग कुणाची प्रायोरिटी फर्स्ट आहे, तर एनला जाणार फर्स्ट प्रायोरिटी. सेकंड कोण असेल सांगा, हा सी एच थ्री असेल का हा सी एच टू असेल, दोन्ही पण सेम आहेत सी सी, तर पुढच्या अटेम्पकडे चला. इकडे पुढे काय अटॅच आहेत, दोन हायड्रोजन एक ऑक्सिजन, इथे तीनच्या तीन हायड्रोजन, म्हणजे याला जाणार सेकंड, याला जाणार थर्ड प्रायोरिटी आणि ही असेल आपली फोर्थ प्रायोरिटी. हां फोर्थ प्रायोरिटी ही कुठं आहे, इन दी प्लेन आहे, म्हणजे नॉर्मल बॉन्ड अटॅच आहे. तर काय करायचे, दोन वेळेस चेंज करायचे. हां पहिला चेंज कोणामध्ये होईल सांगा, आता हायड्रोजनला आपल्याला कुठं आणायचं आहे, डॅशला आणायचं आहे, डॅशला कोण अटॅच आहे, एन एच टू, म्हणजे एन एच टूमध्ये आणि एचमध्ये काय करायचं, पोझिशन चेंज करायचे. म्हणजे काय होणार पहा, हां इथे काय अटॅच होणार, हायड्रोजन आणि इथे काय अटॅच होणार, एन एच टू. दुसरा चेंज कुठं करायचा, तर या सी एच टू एचमध्ये आणि सी एच थ्रीमध्ये. हां इथे काय येणार, सी एच टू ओ एच ठिकाणी काय अटॅच होणार, सी एच थ्री आणि इथे काय अटॅच होणार, सी एच टू ओ एच अटॅच होणार. पाहता सा वन टू थ्री, हा आहे फर्स्ट, हा आहे सेकंड, हा आहे थर्ड आणि एच आहे फोर्थ. पहिले पहा वन टू थ्री कुठं आहेत, हां वनवरती मी पेन टाकतो आहे, वन नंतर टू नंतर थ्री, कोणती डायरेक्शन आहे वन टू थ्रीचे, तर हे आहे क्लॉकवाईज डायरेक्शन आणि त्यामुळे याचं कॉन्फिगरेशन काय आलं, आर कॉन्फिगरेशन. जर तुम्हाला मॉलिक्युल असा देतात आणि इथं तुम्हाला कॉन्फिगरेशन विचारलं जातं, कारण इथं लोएस्ट प्रायोरिटी कुठं आहे, फोर्थ पोझिशन, सॉरी लोएस्ट प्रायोरिटी हे कुठं आहे, इन दी प्लेन आहे. आलं लक्षात आहे, तर आपण याच्यामध्ये तीन केसेस पाहिल्यात. फर्स्ट केस आपण कोणती पाहिली, इफ लोएस्ट प्रायोरिटी ॲट डॅश, सेकंड केस आपण पाहिली इफ लोएस्ट प्रायोरिटी ॲट बेज, आणि थर्ड केस आपण पाहिली इफ लोएस्ट प्रायोरिटी इन दी प्लेन. नोट डाऊन. हां आत्ता आपण पाहतो आहे आर एस नॉमिनिक्लेचर इन फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला. जर समजा आपल्याला ऑर्गॅनिक कंपाऊंड फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युलामध्ये जर दिलं असेल तर त्याचं आर एस कॉन्फिगरेशन हे कसं लिहायचं ते आपण पाहतो आहे. तुम्हाला मी पाठ्यामध्ये पण सांगितलं होतं की फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला म्हणजे फक्त दोन लाईन लक्षात ठेवायचे, एक व्हर्टिकल लाईन आणि एक हॉरिझॉन्टल लाईन. लक्षात, तर फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला म्हणजे काय, एक सिंपल व्हर्टिकल लाईन असते आणि एक हॉरिझॉन्टल लाईन असते. आता याच्यामध्ये पण आपल्याला दोन केसेस पाहिजे आहेत, तर याच्यामध्ये पहिली केस कोणती पाहिजे आपल्याला, केस वन आहे इफ लोएस्ट प्रायोरिटी ॲट व्हर्टिकल लाईन. जर समजा लोएस्ट प्रायोरिटी व्हर्टिकल लाईनला जर अटॅच असेल तर त्याचं आर एस नॉमिनिकेचर हे कसं लिहितात, आणि सेकंड केस कोणती आहे इफ लोएस्ट प्रायोरिटी ॲट हॉरिझॉन्टल लाईन. जर लोएस्ट प्रायोरिटी ही हॉरिझॉन्टल लाईनला अटॅच असेल तर त्याचं आर एस नॉमिनिकेचर कसं लिहितात ते आपण पाहणार आहेत. तर लोएस्ट प्रायोरिटी म्हणजे कोणती सांगा, तर फोर्थ प्रायोरिटी. तर फोर्थ प्रायोरिटीला आपण काय म्हणतो आहे, लोएस्ट प्रायोरिटी म्हणतो आहे. आपण बघूया केस वन इफ लोएस्ट प्रायोरिटी ॲट व्हर्टिकल लाईन. हां दिस इज फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला. हां ह्या कार्बनटमला काय काय अटॅच आहे, हायड्रोजन ब्रोमिन क्लोरीन फ्लोरीन. तर याला आपण फर्स्ट का देऊया, प्रायोरिटी देऊया. सा कुणाची प्रायोरिटी फर्स्ट असेल, तर ब्रोमिनची प्रायोरिटी ही फर्स्ट असेल. सेकंड कोण असेल, सॉरी सेकंड असेल क्लोरीन, सेकंड असेल क्लोरीन कारण त्याचा ॲटॉमिक नंबर जास्त आहे. थर्ड कोण असेल, फ्लोरीन आणि फोर्थ कोण असेल, हायड्रोजन. जर समजा लोएस्ट प्रायोरिटी जर व्हर्टिकल लाईनला अटॅच असेल, इथे आहे का पहा,
तर इथे आहे म्हणजे फोर्थ प्रायोरिटी कुठे आहे, व्हर्टिकल लाईनला आहे. तर व्हर्टिकल लाईनला अटॅच असेल तर आपल्याला काय करायचं आहे, नो चेंज इन कॉन्फिगरेशन, नो चेंज इन कॉन्फिगरेशन, नो चेंज इन कॉन्फिगरेशन. तर कॉन्फिगरेशनमध्ये आपल्याला कोणताही चेंज करायचा नाही आहे कधी, जर लोएस्ट प्रायोरिटी ही व्हर्टिकल लाईनला अटॅच असेल तर. आता मी पेंट होतो आहे फर्स्ट प्रायोरिटीवरती म्हणजे इथं ब्रोमिनवरती, नंतर वन नंतर मी कुठे जाणार सांगा, टू कुठे आहे, तिथे इथे आहे. वन नंतर काय आलं टू, टू नंतर काय येणार थ्री, म्हणजे हे झाली डायरेक्शन. कोणती डायरेक्शन आहे, क्लॉकवाज डायरेक्शन आहे का अँटी क्लॉकवाज डायरेक्शन आहे, तर ही आहे क्लॉकवाज डायरेक्शन. आणि म्हणून ह्या कंपाऊंडचं कॉन्फिगरेशन कोणतं आलं, आर कॉन्फिगरेशन. जर वन टू थ्री हे क्लॉकवाज डायरेक्शनमध्ये असतील तर आपण काय लिहितो, आर कॉन्फिगरेशन. इथे बघूया आपण, इथे वन टू थ्री फोर कसं येणार सांगा, हां इथे काय टच आहे, क्लोरीन नायट्रोजन कार्बन हायड्रोजन, एकदम सिंपल आहे. क्लोरीन फर्स्ट, नायट्रोजन सेकंड, कार्बन थर्ड आणि हायड्रोजन फोर्थ. तर लोएस्ट प्रायोरिटी हे कोणत्या लाईन अटॅच आहे, व्हर्टिकल लाईन अटॅच आहे. तर कुठल्याही कॉन्फिगरेशनमध्ये चेंज करायचं नाही. हां वन टू थ्री कसं जाणार सांगा, वन, वन नंतर काय ना टू, टू नंतर थ्री, कोणती डायरेक्शन आहे, क्लॉकवाईज का अँटी क्लॉकवाईज, दिस इज अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन. आणि त्यामुळे याचं कॉन्फिगरेशन कोणतं येणार, यस कॉन्फिगरेशन. हां थर्डमध्ये हां इथे काय अटॅच आहे, ड्युटेरियम, इथे ऑक्सिजन, इथे हायड्रोजन आणि इथे कार्बन. कुणाची प्रायोरिटी जास्त आहे, ओ एचची प्रायोरिटी जास्त. सेकंड प्रायोरिटी कोणाची, सी एस थ्रीचे सेकंड. आता थर्ड कोणाची, ड्युटेरियम का प्रोटियम, दोन्हीचे ॲटॉमिक नंबर सेम आहे, ड्युटेरियम आणि हायड्रोजन. तर काय करायचं मग आपण, ॲटॉमिक मास नंबर, आयसोटोप आहेत ना हे, आयसोटोपसाठी काय करतो आपण, ॲटॉमिक नंबर, याचा ॲटॉमिक नंबर जास्त म्हणजे झाली थर्ड प्रायोरिटी. आणि ही झाली फोर्थ प्रायोरिटी. फोर्थ प्रायोरिटी कुठं आहे, व्हर्टिकल लाईनला, नो चेंज इन कॉन्फिगरेशन. म्हणजे पहा मी पेन टाकतो आहे वन, वन वन नंतर काय येणार सांगा, टू येणार. मग टू कुठे सांगा, इकडे जर आपण गेलो तर थ्री येतं आहे, इकडे आपण गेलो तर टू येतं आहे. वन नंतर काय येणार टू, आणि टू नंतर काय येणार थ्री. कोणती डायरेक्शन आहे, क्लॉकवाईज डायरेक्शन आहे. आणि त्यामुळे कॉन्फिगरेशन काय येणार, आर कॉन्फिगरेशन. समजतं आहे हे. पुढे इफ लोएस्ट प्रायोरिटी ॲट हॉरिझॉन्टल लाईन, जर समजा लोएस्ट प्रायोरिटी हॉरिझॉन्टल लाईनला अटॅच असेल तर काय करायचं आहे, देन चेंज द कॉन्फिगरेशन. इथं फक्त आपलं लक्ष ठेवायचं आहे, काय लक्ष ठेवायचं आहे, जर लोएस्ट प्रायोरिटी ही हॉरिझॉन्टल लाईनला अटॅच असेल तर काय करायचं, चेंज द कॉन्फिगरेशन. तर कॉन्फिगरेशन आपल्याला काय करायचं आहे, चेंज करायचं आहे. हे नीट लक्ष ठेवा, कारण याच्यावरतीच आपल्याला जास्त क्वेश्चन नीटमध्ये आणि जेईमध्ये विचारलेले आहेत. हां यांना आपण प्रायोरिटी देऊया, कशी देणार प्रायोरिटी आपण याची, ब्रोमिनला फर्स्ट, क्लोरिनला सेकंड, फ्लोरिनला थर्ड आणि हायड्रोजनला फोर्थ प्रायोरिटी. वन कुठं आहे सांगा, तर मी फर्स्ट पेन टेक होतो आहे वनवरती, वन, वन नंतर काय येणार टू, टू नंतर थ्री. हां कोणती डायरेक्शन आहे, क्लॉकवाईज डायरेक्शन आहे. क्लॉकवाईज डायरेक्शन असेल तर जनरली आपण काय लिहितो, आर लिहितो, पण आर हे आन्सर करेक्ट आहे का, नो. तर काय करायचं आपल्याला, चेंज करायचं आहे, म्हणजे आर ते कानावर सांगा येस. जर तुम्हाला क्वेश्चन विचारला की याचं कॉन्फिगरेशन कोणतं, आर का येस, तर आन्सर काय देणार तुम्ही, आर आन्सर देणार का येस आन्सर देणार, सांगा पटकन. तर आन्सर आपलं कोणतं करेक्ट आहे, येस करेक्ट आहे. येते लक्षात आहे, येस कॉन्फिगरेशन इज करेक्ट, येस करेक्ट आहे, आर रॉंग आहे. पुढे याचं सांगा, हां इकडे ह्या कार्बन आयटमला काय टाचे, हायड्रोजन कार्बन ऑक्सिजन कार्बन. तर ऑक्सिजनला फर्स्ट, त्यानंतर इकडे कार्बन इकडे कार्बन, पुढच्या आयटमकडे चला, पुढचा आयटम ऑक्सिजन, पुढचा आयटम हायड्रोजन, म्हणजे हे असेल सेकंड, हे असेल थर्ड आणि हायड्रोजन असेल फोर्थ. लोएस्ट प्रायोरिटी कुठं आहे, हॉरिझॉन्टल लाईनला. लोएस्ट प्रायोरिटी कुठं होती, इथं हॉरिझॉन्टल लाईनला होती, त्यामुळे आपण कॉन्फिगरेशन चेंज केलं. इथे आपल्याला तेच करायचं आहे. सांग आधी आपण ॲरो काढूया, वन टू थ्री कुठल्या डायरेक्शनमध्ये आहे, हां वन टू थ्री, वन नंतर काय येणार टू, टू नंतर थ्री, वन टू थ्री. सांग क्लॉकवाईज आहे, क्लॉकवाईज म्हणजे काय असणार, आर कॉन्फिगरेशन असणार, पण आर हे आन्सर करेक्ट आहे का आपलं, नाही. तर आ आरचं काय म्हणून सांगा, येस आर आपला आन्सर नाही आहे, येस इज द करेक्ट आन्सर. हां नेक्स्ट एक्झाम्पल, इकडे ब्रोमीन इकडे ऑक्सिजन इकडे कार्बन इकडे हायड्रोजन, सांग काय होणार, दिस इज फर्स्ट दिस इज सेकंड दिस इज थर्ड अँड दिस इज फोर्थ. लोएस्ट प्रायोरिटी कुठं आहे, हॉरिझॉन्टल लाईनला आहे, त्यामुळे कॉन्फिगरेशन चेंज करायचं. सांग हां इथे असणार आहे वन, वन नंतर टू, टू नंतर थ्री. कुठली डायरेक्शन आली,
1, 2, 3 क्लॉकवाइज आली. क्लॉकवाइज म्हणजे कॉन्फिगरेशन कोणतं असतं? आर कॉन्फिगरेशन. पण आरचं काय होणार सांगा? येस होणार. म्हणजे कोणतं आन्सर करेक्ट आहे? येस कॉन्फिगरेशन. ह्या मॉलिक्युलचं कॉन्फिगरेशन कोणतं करेक्ट आहे? येस कॉन्फिगरेशन. आलं लक्षात आहे? नोट डाऊन. हां, न्यू पॉइंट आहे. कंपाउंड्स कंटेनिंग टू ऑर मोर कायरल कार्बन. जर एकाच मॉलिक्युलमध्ये दोन किंवा दोनपेक्षा जर जास्त कायरल कार्बन टर्म असतील तर त्यांचं आर एस नॉमिनेचर हे कसं लिहायचं ते आपण पाहतोय. तुमच्यासमोर दोन एक्झाम्पल दिलेले आहेत. त्या दोन्ही एक्झाम्पल्समध्ये काय आहेत? तर दोन दोन कायरल कार्बन टर्म आहेत. हां, याच्यामध्ये फर्स्ट कंपाऊंड पहा. हां, फोकस करा फर्स्ट मॉलिक्युलवरती. हां, दिस इज फर्स्ट मॉलिक्युल. ते आपण नंतर बघूया. हां, फर्स्ट मॉलिक्युल. तर याच्यामध्ये बघू आपण, दिस इज फर्स्ट कार्बन टर्म, दिस इज सेकंड कार्बन टर्म, दिस इज थर्ड कार्बन टर्म अँड दिस इज फोर्थ कार्बन टर्म. तुम्ही नंबरिंग कशी करणार सांगा? टॉप टू बॉटम करणार का बॉटम टू टॉप करणार सांगा एकदा. अकॉर्डिंग टू आय यू पी एस नॉमिनेचर. जर तुम्हाला विचारलं याचं आय यू पी एस नॉमिनेचर लिहा तर तुम्ही नंबरिंग कशी करणार सांगा? टॉप टू बॉटम करणार का बॉटम टू टॉप करणार सांगा. हां, टॉपला काय सी एस थ्री, बॉटमला काय सी एस थ्री. टर्मिनल कशा आहेत? सेम आहेत ना. टर्मिनल जर सेम असतील तर तुम्ही कोणतेही एंड करणं नंबरिंग करू शकता. समजा आपण इथं नंबरिंग केली, दिस इज फर्स्ट कार्बन टर्म, दिस इज सेकंड कार्बन टर्म, दिस इज थर्ड कार्बन टर्म अँड दिस इज फोर्थ कार्बन टर्म. किंवा आपण असे नंबरिंग करू शकतो 1, 2, 3, 4. येते लक्षात आहे? आता पहा, याच्यामध्ये कायरल कार्बन टर्म कोणकोणते आहेत? फर्स्ट कार्बन टर्म हा कायरल कार्बन टर्म आहे का? नो. लास्ट कार्बन टर्म कायरल कार्बन टर्म आहे का? नो. सेकंड कार्बन टर्म अँड थर्ड कार्बन टर्म आर कायरल कार्बन ॲटम्स. म्हणजे आपल्याला सेकंड कार्बन ॲटम आणि थर्ड कार्बन टर्मचं आपल्याला काय लिहायचं आहे? आर एस नॉमिनेचर आपल्याला लिहायचं आहे. कोणत्या कार्बन टर्मचं? सेकंडचं आणि थर्डचं. सेकंड कार्बन टर्म अँड थर्ड कार्बन टर्म. पहा आपण काय करूया आता. पहा हा सेकंड कार्बन टर्म. पहा ह्या सेकंड कार्बन टर्मला काय काय अटॅच आहे बघा. इकडे अटॅच आहे ऑक्सिजन, इकडे अटॅच आहे कार्बन, इकडे अटॅच आहे हायड्रोजन आणि इकडे खाली काय अटॅच आहे? कार्बन ॲटम अटॅच आहे. येते लक्षात आहे? मग पहा, ऑक्सिजन कार्बन हायड्रोजन कार्बन याच्यामध्ये कुणाची प्रायोरिटी फर्स्ट असेल? तर ओ ची. हा फर्स्ट झाला. सेकंड कोण होईल सांगा? हा सी एच थ्री होईल का हा एक बल्के ग्रुप होईल? येते लक्षात? ह्या कार्बन ॲटमला काय अटॅच आहे? इकडे एक ओ एच आहे, इकडे एक सी एच थ्री आहे, इकडे एक हायड्रोजन आहे आणि इकडे पूर्ण हा एक ग्रुप अटॅच आहे. आलं लक्षात? मग इकडे पण कार्बन ॲटम अटॅच आहे फर्स्ट आणि इकडे खाली ह्या कार्बन ॲटमला काय अटॅच आहे? हा कार्बन ॲटम अटॅच आहे. मग ह्या कार्बनमध्ये आणि ह्या कार्बनमध्ये आपल्याला कम्पॅरिझन करून चालेल का? नाही. कारण इकडे पण कार्बन, इथे पण कार्बन. तर आपण काय करणार? पुढच्या ॲटमकडे. इथे कार्बनला पुढचा ॲटम कोणता आहे? हायड्रोजन. इथे कार्बन ॲटमला पुढचा ॲटम कोणता आहे? ऑक्सिजन. त्यामुळे ह्या पूर्ण ग्रुपला कोणती प्रायोरिटी होणार? सेकंड प्रायोरिटी. येते लक्षात? तर हा जो पूर्ण ग्रुप आहे हा पूर्ण ग्रुप म्हणजे आपला कोणता असेल? सेकंड प्रायोरिटी असेल. त्यानंतर सी एस थ्री काय झाली आपली? थर्ड प्रायोरिटी. आणि हायड्रोजन काय झाली? फोर्थ प्रायोरिटी. आता पहा मी काय करतो आहे, पेन टेकवतो आहे फर्स्टवरती. 1, 1 नंतर काय येणार? 2 येणार. 2 नंतर काय येणार? 3 येणार. म्हणजे हे झाले आपली डायरेक्शन 1, 2, 3. पहा सेकंड कार्बन टर्मला डायरेक्शन कुठलं आले? क्लॉकवाईज डायरेक्शन. क्लॉकवाईज डायरेक्शनमध्ये कॉन्फिगरेशन कोणतं असणार? आर कॉन्फिगरेशन. पण लोएस्ट प्रायोरिटी याचा अर्थ फोर्थ प्रायोरिटी ही हॉरिझॉन्टल लाईनला अटॅच आहे. त्यामुळे आरचं काय होणार? कॉन्फिगरेशन चेंज होणार. म्हणजे कोणतं कॉन्फिगरेशन करेक्ट आहे? सेकंडचं. येस. येते का लक्षात आहे? त्यानंतर पाहता. हा, त्यानंतर याच्यामध्ये आहे थर्ड कार्बन ॲटम. म्हणजे कोणता? ह्या कार्बन ॲटमचे आपल्याला काय लिहायचे आहे? आर एस नॉमिनेचर आपल्याला लिहायचं आहे. तर याच्यामध्ये सांगा 1, 2, 3 कोणते होणार सांगा? 1, 2, 3 दिस इज थर्ड कार्बन ॲटम. दिस इज थर्ड कार्बन ॲटम. सांग हा असेल. हा, ह्या कार्बन ॲटमला काय करायचं? इकडे ऑक्सिजन, इकडे कार्बन, इकडे हायड्रोजन आणि इकडे परत कार्बन ॲटम ॲटॅच आहे. हा, येते लक्षात? त्यामुळे ओ एच करणार आपली फर्स्ट प्रायोरिटी. सेकंड कोणती होणार सांगा? सेकंड प्रायोरिटी कोणती होणार? पहा इकडे कार्बन आहे, इकडे पण कार्बन. तर आपण काय करणार? पुढच्या ॲटमकडे. ह्या कार्बनला पुढे काय अटॅच आहे? हायड्रोजन. ह्या कार्बनला ॲटमला पुढे काय अटॅच आहे? ऑक्सिजन. त्यामुळे हा जो आपला पूर्ण ग्रुप आहे, म्हणजे कोणता ग्रुप आहे? तर हा जो आपला पूर्ण ग्रुप आहे हे आपले काय होणार? सेकंड प्रायोरिटी होणार. त्यानंतर सी एस थ्री आपली थर्ड प्रायोरिटी होणार आणि हायड्रोजन फोर्थ होणार. येते लक्षात? पहा मी आता पेन टेक होतो आहे वनवरती. 1 नंतर काय येणार? 2. 2 नंतर काय येणार? 3. कोणतं कॉन्फिगरेशन आहे सांगा? हे आर कॉन्फिगरेशन आहे ना. हे कोणतं कॉन्फिगरेशन आहे? आर कॉन्फिगरेशन आहे. मग सांगा, आर कॉन्फिगरेशन असेल तर काय करणार आपण? चेंज करणार.
आर्थ कॉनर सांगा, यस कॉन्फिग्रेशन होणार, आर्थ कॉनर यस कॉन्फिग्रेशन, आणि त्यामुळे टूचं पण काय येणार यस, आणि थ्रीचं पण काय येणार सांगा यस येणार, इथं लक्ष ते, त्यामुळे सांगा काय होणार आहे, पहा टूचं काय आलं आर, त्यामुळे आलं सॉरी टूचं काय आलं यस, चेंज केलं ना आपण टूचं यस, थ्रीचं पण काय आलं सांगा यस आलं आहे, म्हणजे टू यस थ्री यस, म्हणजे ह्या मॉलिक्युलचं कॉन्फिग्रेशन काय आलं टू यस थ्री यस, आलं लक्षात आहे, नोट डाऊन, आणि हे ट्राय करा सॉल्व करता येते का बघा, केलं सॉल्व आहे, हां दिस इज फर्स्ट कर्मड, नमणी कशी करणार अकॉर्डिंग टू आय पी एस नॉमिन कल्चर, हां इथे एक आहे सी एच ओ आणि बॉटमला आहे सी एच टू एच, दोन्ही सेम आहेत का, नाही आहेत, तर तुम्हाला आता इथं आय पी एस नेम कसं लिहावं लागेल, म्हणजे आय पी एस नेम लिहिताना तुम्हाला नंबरिंग कशा लागेल, टॉप टू बॉटमच करावं लागेल, बॉटम टू टॉप करावं लागणार नाही, इथे आपण काय करत होतो टॉप टू बॉटम किंवा बॉटम टू टॉप केली तरी पण चालत होती, तसं इथं नाही आपल्याला, इथं आपल्याला काय करणार टॉप टू बॉटमच आपल्याला करावं लागेल, म्हणजे हा असेल फर्स्ट कर्मडम, हा सेकंड, हा थर्ड आणि हा फोर्थ, किती कर्मडम झाले चार, तर या चार कर्मडमपैकी कोणते कार्बनिटम हे कायरल कर्मडम आहेत, तर सेकंड नंबर आणि थर्ड नंबर हे काय आहेत कायरल कर्मडम आहेत, म्हणजे आपल्याला कॉन्फिग्रेशन कोणाचं लिहायचं आहे सेकंड कर्मडमचं आणि थर्ड कर्मडमचं, इथे लक्षात सेकंड आणि थर्ड बघा, ह्या कार्बनटमला काय काय अटॅच आहे, तर इकडे अटॅच आहे ऑक्सिजन, इकडे अटॅच आहे कार्बन, इकडे अटॅच आहे हायड्रोजन, इकडे अटॅच आहे कार्बन, आलं लक्षात, मग सांगा फर्स्ट कोण होईल, तर निश्चितच फर्स्ट काय होणार आहे ऑक्सिजन, सेकंड कोण कोण होईल सांगा सी एच ओ, तर सी एच ओ कसं लिहितं सांगा सी डबल बॉन्ड ओ एच, तर कार्बन आणि ऑक्सिजनमध्ये कोणता बॉन्ड आला आहे डबल बॉन्ड आला आहे, याचा अर्थ हा कार्बन ॲटम किती ऑक्सिजन ॲटमला असणार दोन, याचा अर्थ हां हा कार्बनटम दोन ऑक्सिजन आणि एका हायड्रोजन ॲटॅच आहे डुप्लिकेटेड, आलं लक्ष दे डुप्लिकेटेड, सी एच ओ, सी एच ओ आपण कसं लिहितो सी डबल बॉन्ड ओ एच लिहितो, सी डबल बॉन्ड ओ एच, कार्बन आणि ऑक्सिजनमध्ये कोणता बॉन्ड आहे डबल बॉन्ड आहे, याचा अर्थ हा कार्बन दोन ऑक्सिजन ॲटमला ॲटॅच आहे, दिस इज कॉल्ड डुप्लिकेटेड, मग सांग इकडे कार्बन आहे इकडे पण कार्बन, पुढच्या ॲटमकडे चला, इकडे कार्बनटमला काय ॲटॅच आहेत दोन ऑक्सिजन एक हायड्रोजन, तसं ह्या कार्बनटमला काय अटॅच आहे एक ऑक्सिजन ॲटम ॲटॅच आहे, येते लक्षात, त्यामुळे आपण काय करावं लागेल याला आपल्याला सेकंड नंबर द्यावा लागेल, हा सेकंड हा जो पूर्ण ग्रुप आहे तो आपला ग्रुप कोणता होणार थर्ड होणार, आणि हायड्रोजन काय होणार आपली फोर्थ प्रायोरिटी होणार, सांग वन टू थ्री कसं येणार सांगा, हा वन टू थ्री असे येणार ना, वन टू थ्री, हां कोणती डायरेक्शन आहे अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन आहे, आणि अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन म्हणजेच कॉन्फिग्रेशन कोणता आहे यस कॉन्फिग्रेशन आहे, पण आपल्याला यसचं कॉन्फिग्रेशन काय करावं लागेल चेंज करावं लागेल, त्याचं रिझन काय कारण लोएस्ट प्रायोरिटी ही हॉरिझॉन्टल पोझिशनला आहे, त्यामुळे यसचं काय होणार आर होणार, म्हणजे करेक्ट कोणतं आहे आर कॉन्फिग्रेशन, म्हणजे पहा सेकंडला काय आलं आर कॉन्फिग्रेशन, पहा इथे लिहितो मी सेकंडचं काय आहे आर कॉन्फिग्रेशन, सेम त्या टाईप पहा हा आहे थर्ड कार्बनटम, ह्या थर्ड कार्बनटमचं कॉन्फिग्रेशन काय येईल, हां ह्या थर्ड कार्बनटमचं कॉन्फिग्रेशन काय येईल, याच्यामध्ये ओ एच काय असेल आपला फर्स्ट, सेकंड कोण असेल सांगा, तर सेकंड असेल आपला हा हा पूर्ण ग्रुप, पाहता हा ग्रुप येणार आहे, तर हा आपला होईल पूर्ण सेकंड, सी एच टू ओ एच असेल थर्ड, आणि हायड्रोजन असेल फोर्थ, हायड्रोजन असेल फोर्थ, मग सांगा काय येणार आहे, हां वन वन नंतर काय येणार टू, हां वन वन नंतर काय येणार टू, टू नंतर थ्री, काय आलं इथं सांगा आर आलं, आरचं काय होणार चेंज होणार यस कॉन्फिग्रेशन, त्याचं रिझन काय कारण लोएस्ट प्रायोरिटी ही कुठं आहे हॉरिझॉन्टल पोझिशनला आहे, त्यामुळे आरचं काय होईल चेंज होईल यस कॉन्फिग्रेशन, म्हणजे थर्डचं कोणतं कॉन्फिग्रेशन करेक्ट आहे यस कॉन्फिग्रेशन, म्हणजे इथे काय होणार थ्री यस, म्हणजे याचं आर एस कॉन्फिग्रेशन काय आलं टू आर थ्री यस, आणि लक्षात आहे नोट डाऊन.
याच्यावरती आपल्याला एक जेई मेन्स 2016 एक क्वेश्चन विचारला होता, तो क्वेश्चन आपण बघूया. हां, क्वेश्चन काय आहे, द ॲब्सोल्यूट कॉन्फिगरेशन ऑफ हा मॉलिक्यूल दिला आहे आणि हा मॉलिक्यूलचं आपल्याला काय विचारलं आहे, ॲब्सोल्यूट कॉन्फिगरेशन. तर आपल्याला फर्स्ट ऑप्शन दिलेलं आहे 2R 3R, बी ऑप्शन 2R 3S, सी ऑप्शन 2S 3N अँड डी ऑप्शन 2S 3S. विच ऑप्शन इज करेक्ट? हां, ह्या मॉलिक्यूलचं आपल्याला विचारलं आहे. तर याच्यामध्ये आपल्याला कोणता मॉलिक्यूल कोणता कार्बनटम हा सेकंड कार्बनटम आहे आणि कोणता कार्बनटम हा थर्ड कार्बनटम आहे हे सांगितलं आहे का आपल्याला, नाही सांगितलेलं. तर पहा, मॉलिक्यूल दिलं आहे, ह्या मॉलिक्यूलला तुम्हाला फर्स्ट काय करावं लागेल, नंबरिंग करावं लागेल अकॉर्डिंग टू IUPAC नॉमेनक्लेचर. हां, नंबरिंग कसे करणार? पहा, इथं आहे CH, ही आपली काय आहे, लॉंगेस्ट कार्बन चेन. पाठीमा आपण सांगितलं आहे की फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युलामध्ये जी व्हर्टिकल लाईन असते ती व्हर्टिकल लाईन नेहमी कोणती असते, लॉंगेस्ट कार्बन चेन असते. असा नंबरिंग कसे करणार तुम्ही, CH एंडकडून करणार का CH3 एंडकडून करणार, म्हणजे टॉप टू बॉटम करणार का बॉटम टू टॉप करणार? टॉप टू बॉटम करावं लागेल, कारण इथे काय आहे CH. पहा, हे झाली आपली नंबरिंग. दिस इज फर्स्ट कार्बनटम, हा होईल सेकंड कार्बनटम, हा होईल थर्ड कार्बनटम आणि हा होईल आपला फोर्थ कार्बनटम. तर आपल्याला काय विचारलं आहे, सेकंड कार्बनटम आणि थर्ड कार्बनटमचं ॲब्सोल्यूट कॉन्फिगरेशन, कारण हे दोन कार्बनटम हे कायरल कार्बनटम नाहीत. कायरल कोणते आहेत, सेकंड आणि फोर्थ. बघूया आपण सेकंडचं आणि फोर्थचं कॉन्फिगरेशन काय येतं. तर पहा, दिस इज सेकंड कार्बनटम, दिस इज सेकंड कार्बनटम. सेकंड कार्बनटमला काय काय अटॅच आहे, OH मधला O, CH मधला C, इकडे हायड्रोजन आणि इकडे हा परत काय अटॅच आहे, C अटॅच आहे. येते लक्ष दे. मग सांग, याच्यामध्ये फर्स्ट प्रायोरिटी आपल्याला कोणा देता येईल, तर OH काय होणार आपली फर्स्ट प्रायोरिटी. सेकंड कोण होईल सांगा, पहा इकडे काय अटॅच आहे C, इकडे पण काय अटॅच आहे, सीच अटॅच आहे. येते लक्षात, पहा इकडे काय अटॅच आहे C, इकडे पण काय अटॅच आहे C. तर पहा, हे CH कसं लिहितात, तर C डबल बॉन्ड OH लिहितात, म्हणजेच आपल्याला हे असं लिहिता येईल OOOH असं लिहिता येईल ना हे, कारण सी आणि ओमध्ये काय आहे डबल बॉन्ड, याचा अर्थ ते कसं आहे, डुप्लिकेटेड आहे ते. मग सांग, इकडे सेला काय अटॅच आहे, पहा इकडे सेला अटॅच आहे सी, इकडे सेला अटॅच आहे सी. परत सेवरून आपल्याला करता येणार नाही, तर इकडे सेला पुढे काय अटॅच आहे ऑक्सिजन, तर इकडे पुढं सेला काय अटॅच आहे क्लोरीन. म्हणजे ऑक्सिजन आणि क्लोरीनमध्ये कम्पॅरिझन करा, क्लोरीनचा ॲटॉमिक नंबर जास्त आहे, त्यामुळे सेकंड प्रायोरिटी कोण येणार, हां सेकंड प्रायोरिटी ह्या पूर्ण ह्या बल्की ग्रुपला येणार. येते लक्षात. तर हे झाले आपली सेकंड, त्यानंतर CH करणार आपली थर्ड आणि हायड्रोजन करणार आपली फोर्थ प्रायोरिटी होणार. हां, 1 2 3 कुठल्या डायरेक्शनमध्ये आहेत, हां 1 1 नंतर काय येणार 2 2 नंतर काय येणार 3, कुठलंही आर आहे ना सेकंडचं काय आला आर, परंतु लोएस्ट प्रायोरिटी हे हॉरिझॉन्टल पोझिशनला आहे. लोएस्ट प्रायोरिटी जर हॉरिझॉन्टल पोझिशनला असेल तर ते कॉन्फिगरेशन आपण काय करतो, चेंज करतो. म्हणजे आरचं काय होणार सांगा, यस कॉन्फिगरेशन होणार, म्हणजे टूला काय आलं सांगा, यस कॉन्फिगरेशन, 2S आहे. मग 2S कोणकोणत्या ऑप्शनमध्ये आहे, सीमध्ये आणि डीमध्ये आहे. पुढे मग एकतर आपला सी ऑप्शन करेक्ट आहे किंवा डी ऑप्शन करेक्ट आहे. तर आपल्याला 3चं काढावं लागेल, 3 म्हणजे कोणता, तर हा येते लक्षात आहे. तर पहा, आता आपण करतो आहे थर्ड कार्बनटम, म्हणजे हा कार्बनटम. पहा, ह्या कार्बनटमला काय करायचं, इकडे क्लोरीन, इकडे कार्बन, इकडे हायड्रोजन आणि इकडे परत कार्बनॅटम. इकडे काय अटॅच आहे, कार्बन अटॅच आहे. पहा, CLला काय जाईल फर्स्ट प्रायोरिटी, हां सेकंड कोणता असेल, हा कार्बनॅटम होईल का हा कार्बनॅटम सेकंड होईल, तर निश्चितच काय होणार आहे, तर हा जो ग्रुप आहे तो आपला ग्रुप काय होणार आहे, सेकंड होणार आहे. हा CH3 थर्ड होईल आणि हा हायड्रोजन काय होणार आहे, फोर्थ होणार आहे. लक्षात. हां, 1 2 3 कशा येणार सांगा, 1 1 नंतर काय येणार 2 2 नंतर काय येणार 3 येणार, म्हणजे डायरेक्शन कोणतेही अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन आहे आणि अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन असेल तर कॉन्फिगरेशन कोणते येणार, यस कॉन्फिगरेशन येणार. परंतु हे चेंज होणार कारण लोएस्ट प्रायोरिटी हे हॉरिझॉन्टल पोझिशनला आहे, त्यामुळे इथे काय होणार, कॉन्फिगरेशन चेंज होणार, यसचं काय होणार आर कॉन्फिगरेशन होणार, म्हणजे 3चं कॉन्फिगरेशन कोणतं आहे, आर आहे, म्हणजे 2S 3R. सी ऑप्शन इज करेक्ट. हा क्वेश्चन आपल्याला विचारला होता जेई मेन्स 2016 एकदम सिंपल आहे. तर हे आपण पाहिलं RS नॉमिनक्लेचर ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड्स इन वेज डॅश फॉर्म्युला अँड इन फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला. तुम्हाला मी याच्यामध्ये काही होमवर्क देतो आहे, तो तुम्ही सॉल्व करा, नोट डाऊन.
हाँ याच्यामध्ये तुम्हाला होमवर्क दिलेला आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला 6 कंपाउंड दिले आहेत आणि त्यानंतर तुम्हाला काय लिहायचं आहे आरएस नॉमेनक्लेचर हे तुम्हाला लिहायचं आहे। तर हे आहेत तुमच्या समोर 6 कंपाउंड, तर याचं आरएस नॉमेनक्लेचर लिहा। जर हे तुम्हाला नाही आलं तर मला हे विचारा, मी तुम्हाला ते सांगेन। ठीक आहे, नोट डाऊन करा। तर ठीक आहे, इथे आपण हा पॉईंट कंप्लीट केला आहे, आर एस नॉमिनिक्लेचर म्हणजेच ॲब्सोल्यूट कॉन्फिगरेशन। थँक्यू।